एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो. आयएसआयपीएस असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात. राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते. तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणाकरता चाललंय हे, कशा करता चाललंय हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं?